सूर्यक्रिया एक प्रयत्न आहे आणि एक उत्तम प्रयत्न आहे तुमची शरीर यंत्रणा इतर सूर्यमालेशी सुसंगत करण्याचा. बहुतांशी त्याला सूर्यनमस्कार म्हणतात कारण मुळात ते शरीरातलं सौर केंद्र सक्रिय करतं. तुमचं शारीरिक आरोग्य, तुमचं मानसिक आरोग्य, तुमची आध्यात्मिक शक्यता असं सगळं काही यावरून ठरतं की किती सौर ऊर्जा तुमच्यात आहे. तर सूर्यक्रिया हा मुख्य सराव आहे आणि सूर्यनमस्कार ही त्याचीच थोडीफार सोपी आवृत्ती आहे. हठ या शब्दाचा अर्थ ह म्हणजे सूर्य, ठ म्हणजे चंद्र. सूर्य आणि चंद्राशिवाय हठयोग नाही. तर ऐतिहासिक दृष्ट्या, कारण मी विद्वान नाहीये, मला माहित नाहीये की कधी त्यांनी हे नाव सर्वप्रथम वापरलं, नमस्कार किंवा सूर्य नमस्कार. पण हा सराव ते करण्याची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळ्या प्रकारे शिकवलं जातं. मी विकृतींबद्दल बोलत नाहीये, मी म्हणतोय जाणीवपूर्वकपणे वेगळ्या पद्धतीनं शिकवलं जातं काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हेतूंसाठी. या आश्रमामध्ये सुद्धा मला वाटतं अनेक लोक चार वेगवेगळ्या प्रकारे सूर्यनमस्काराचा सराव करतायत. मी आणखीन एका वेगळ्या पद्धतीने करतो, ते मिळून पाच. बहुतांशी त्याला सूर्यनमस्कार म्हणतात कारण मुळात ते शरीरातलं सौर केंद्र सक्रिय करतं, जेणेकरून शरीरात उष्णता निर्माण होते. शरीरातला समतप्राण किंवा सौर ऊर्जा वाढवण्यासाठी जेव्हा आपण सौर म्हणतो ते केवळ प्रतिकात्मक नाहीये. तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे, ह्या ग्रहावर तुम्ही जेवढी उष्णता अनुभवता ती मुळात सूर्यामुळेच आहे, जी अनेक प्रकारे साठवली आणि खुली केली जातीये. सर्व हायड्रोकार्बन्स ज्या प्रकारे ते निर्माण झाले ते मुळात सूर्याच्या उष्णतेने भाजून तयार झालेत. जर तुम्ही लाकूड घेतलं आणि जाळलं तर ते केवळ सौर ऊर्जाच परत देतं. जर सौर ऊर्जा काढून घेतली तर संपूर्ण पृथ्वी बर्फाने गोठून जाईल. वैज्ञानिकांनी केलेलं संशोधन सांगतं की 18 तासात सर्व महासागर गोठून बर्फ बनतील. 18 तासात. जर सूर्य आत्ता ह्या क्षणी गायब झाला तर परवा सकाळपर्यंत सर्व काही घट्ट बर्फ होईल, काहीच द्रवरूप शिल्लक राहणार नाही. Nothing will be liquid. तर सगळं काही सौर ऊर्जेनं चाललेलं आहे. तुम्हाला वाटू शकतं की तुम्ही थर्मल शक्ती, गॅस किंवा आणखी काही वापरून उष्णता निर्माण करताय. नाही, प्रत्येक गोष्ट सौर शक्तीमुळे घडतीये. केवळ एकच अपवाद याला असू शकतो, मला त्याबद्दल खात्री नाहीये, मला त्याची तांत्रिक माहिती घ्यायला आवडेल, ते म्हणजे अणूचं विघटन करून मिळणारी ऊर्जा, ती सौर ऊर्जा नाहीये आणि म्हणूनच ती सर्वात प्रभावी आणि सर्वात घातक समजली जाते. द मोस्ट इफेक्टिव्ह अँड द मोस्ट डेंजरस. कारण तुम्ही नेहमीचा ऊर्जेचा स्रोत वापरत नाहीये या यंत्रणेचा, जो की सूर्य आहे. तर जेव्हा आपण शरीर यंत्रणेतला सूर्य सक्रिय करतो तेव्हा शरीर तेजाने चमकू लागतं. जर तुम्हाला काही विशिष्ट समस्या असतील ज्या शरीरात अतिरिक्त कफच्या स्वरूपात प्रकट होतात, केवळ तुमच्या नाकामध्ये नाही, सबंध शरीरात कफची पातळी वाढू शकते. जी व्यक्ती सूर्यनमस्कार करते तिच्या ग्रंथींचा स्त्राव आणि कफ पातळी खूप सहज संतुलित आणि चांगल्या स्थितीत असतात. आणि हे तुमच्या बाबतीत अनेक गोष्टी ठरवतं, केवळ शारीरिक आरोग्यच नाही, तुमचं शारीरिक आरोग्य, तुमचं मानसिक आरोग्य, तुमची आध्यात्मिक शक्यता असं सगळं काही यावरून ठरतं की किती सौर ऊर्जा तुमच्यात आहे
किंवा दुसऱ्या शब्दात तुमच्या ग्रंथींचे स्त्राव किती संतुलित आहेत. जर तुमच्या ग्रंथींचा स्त्राव थोडा असंतुलित असला तर इथं बसून केवळ ऐकणं सुद्धा खूप अवघड होईल. ध्यान करणं किंवा इतर काही करण्याचं तर विसरूनच जा. तुम्हाला वेळ लागल्यासारखं वाटेल कारण तुमची रासायनिक प्रक्रिया चित्रविचित्र प्रकारे कार्य करेल. तर ही एक सर्वात सोपी आणि प्रभावी साधन आहे तो समतोल आणण्यासाठी. आता जेव्हा आम्ही हटयोग स्कूल सुरू करू, आम्ही काही विशिष्ट पद्धती शिकवू. सूर्याशी निगडीत एक विशिष्ट क्रिया जी जवळपास सूर्यनमस्कार सारखीच आहे, ज्याला म्हणतात सूर्यक्रिया, कारण त्यामध्ये काही विशिष्ट श्वसनाच्या पद्धती आणि इतर गोष्टी आहेत. सूर्यक्रिया एक प्रयत्न आहे आणि एक उत्तम प्रयत्न आहे तुमची शरीर यंत्रणा इतर सूर्यमालेशी सुसंगत करण्याचा. सूर्यनमस्कार आणि आणखीन एक आहे ज्याला सूर्यशक्ती म्हणतात, हे जणू भाऊभाऊ आहेत. सूक्ष्म गोष्टी जर तुम्ही लोकांना सांगितल्या तर सर्वजण ते समजतीलच असे नाही, म्हणून तुम्ही त्याला थोडं सोपं करता. जर तुम्ही तुमचं शरीर आणि हे वैश्विक शरीर तालात आणलं, म्हणजे हे छोटं शरीर आहे आणि हे मोठं शरीर म्हणजे ही सूर्यमाला, जर या दोन गोष्टी एकमेकांशी सुसंगत झाल्या तर तुमचं शारीरिक मानसिक आणि सांसारिक कल्याण सहज घडून येईल कोणत्याही कष्टाशिवाय. जे काही तुम्ही करतात ते उत्तमरित्या घडून येईल. तर सूर्यक्रिया हा मुख्य सराव आहे आणि सूर्यनमस्कार ही त्याचीच थोडीफार सोपी आवृत्ती आहे. सूर्यशक्ती आणखी सोपं, विशेष करून स्नायू बळकट करण्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी, हा एक जणू व्यायामाचा प्रकार आहे. तो एक परिपूर्ण व्यायाम आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज नाही. जर तुम्ही एका हॉटेल रूममध्ये किंवा इतर कुठेही असला, तुम्हाला जेवढे आवश्यक तेवढे सूर्यनमस्कार किंवा सूर्यशक्ती करा, तुम्ही पाहाल तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त असाल.